हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमच्या घरी आहे स्पेशल. स्पेशल म्हणजे असं आहे की आमच्या घर घागांचे कुलदेवत ते आमच्या त्यांच्या घरी विराजमान होणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेलच की कुलदेवाची स्थापना म्हणजे कशी केली जाते आणि खास करून आमच्या घर कुटुंबाची. तर आता आम्ही प्रथम जाणार आहोत आमच्या घरी जाणार आहोत, कारण गेल्या वर्षी आमच्या घरी देव होते तर तिकडनं आम्ही इकडे घेऊन येणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगेन पुढची पद्धत ती कशी केली जाते ती. तर व्हिडिओ स्टार्ट करून जातो, तुम्ही पण पूर्ण बघून पायावी पडून नारळ फोडून आपल्या जे घरचे देव आहेत तो त्याच्या घरी येऊन जाणार आहे. बोल पत्ते चांगले लागू दे देवा, या टायमाला 3-1 प्रत्येक डावाला येऊ दे. तुम्ही पानाचा विडा ठेवलेला आहे, हळद कुंकू वाहत आहे, नारळ फोडत आहे, घरात ना कुलदेव चाललेले आहेत तुमच्या. तयारी चालू आहे आपल्या देवांसाठी. हे बघा घटा, जो आपला घट असतो त्यासाठी बघा कशा पद्धतीने बनवलेलं आहे. अजून ब्राह्मण आलेले नाहीत आपल्या इथे. दिनेश खाक खास करून वसईवरनं कटिंग करण्यासाठी खुर्चीवर बसून काम करणारे कामगार. गावातलेच कामगार आहेत. कटिंग करायचं काम चालू आहे. जय सिंग आता आलेले काम करायला, जीवाला वैतागलेली बाई. खाऊ नको, काम कर, खाशील एक दिन. हो छोटा दिना दिने छोटा हाय. सर्व बेरडा काढत आहे तिकडे. सुरतवरनं मागवलेले कामगार नारायण घाग गवर कटिंग करत आहे. मग येते येते हाय कर, नाही फोन कर वर. नमस्कार नमस्कार, करा लवकर करा, बिन पगारी फुल कधी करी काम करा लवकर. हो बरोबर. शाळेतले मुख्याध्यापक बघा लसूण चोलत आहेत. बनवलवारना स्पेशल कामगार मागवलेले आहेत.
बघत नाही लास्ट ते. अजित खूप जोरात काम करतोय, भाजी लवकरच वाटते आज. खीर होत आहे एकदम मस्तपैकी, आमच्याकडे जेवण पण होत आहे. काय चालू आहे इथे, तांदूळ बघा निवडणे. सत्तावर दादा स्टेशन काम करत आहे. मग काय आपली चालू झालेली आपली सूर्यनारायण यजमान बाले स्वस्ती मांगल्य जलकं कुर्याता स्वस्तिस्तो या विनाशाख्या पुण्यकल्याण वृत्तिना विनायक प्रिया नित्यंतांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः. देहि सौभाग्यम् आरोग्यम् देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिविशो देहि अपवित्र पवित्रो आश्रमावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सवायाभ्यन्तरशुचि सर्वं शुचिः इति स्मरिष्यति. एवढी घरातली मोठी मंडळी आहेत, त्यांना सर्वांना नमस्कार करत चाललेले आहेत. रत्नदादांनी आणि तात्यांनी काहीतरी बनवलेलं आहे सांगू शकता काय झालं आहे? काय नाही, घटावर आपल्या कलशावर पानांचं एक सुशोभित पानांचं बनवलं. ओके दादा, दाखवेल तुम्हाला घटावरती कसं ठेवलं जातात ते. नंतर दाखवेल बघा आता दादा, हे बघा अशा प्रकारे घटावरती ठेवलं जातं. पूर्ण आज ही पहिली माळ आहे, आज म्हणजे आपला घटसंध्याचा पहिला दिवस, पहिली माळ. त्याच्यामुळे बघा हे लावलेलं आहे असं, पूर्ण 9 दिवस पूर्ण लावतात असे 9 माळी. देवाचा अभिषेक करून घेते अशा प्रकारे पुसून घेते. देवांचा अभिषेक करून झालेला आहे पूर्ण सगळं. पहिल्या मूर्ती हा अभिषेक झालेला मूर्तीचा, नवरात्र अभिषेक करणार, अभिषेक करण्याचा.
हां हे तुळशी दूध क्रमाने ठेवायचे असतात पूर्ण कुलदेव. तुम्हाला दाखवतो क्रम कसा आहे तो. पण पहिलं कोणतं दादा आहे आपले देव? पहिले आपली महाविष्णू आहे, महाविष्णू, नंतर महालक्ष्मी, नंतर बारदेव आणि कालकाय माता. त्यानंतर एक पौरवीर आणि हे जाणीर जोनी असे सात देव आहेत. पूर्ण सात देव आहेत बघा. तुमच्या घाकुल देव त्यांच्या दादाने पूर्ण माहिती सांगितलेली आहे. नागपूर तुम्हाला जवळला पण देव आहेत. त्यांची पूजा करून घेतलेल्या दादा आतमध्ये. अभिषेक झाला आता मूर्तींची पूजा होईल आपली. प्रतिष्ठापनार्थे अक्षरान् समर्पयामि यज्ञोपवीतार्थे वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षरान् समर्पयामि. महाविष्णवे नमः. यज्ञोपवीतार्थे वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षरान् समर्पयामि. पापदेवाय नमः. बापदेव दहा बरोबर. यज्ञोपवीतार्थे वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षरा पेड्यांचा पण निवेद दाखवलेला आहे. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करोड्वर्धनार्थे वीडापूटीफल ताम्बूलद्रव्यदक्षिणां समर्पयामि. आपण जेवण झाल्यावर कसं आहोत वगैरे होतं. तसं आपण जेवण झाल्यानंतर काय करतो आपण जेवण. देवीची उठी भरतात आपल्या. देही मे परमं सुखं रूपं देही जयं देही यशो देही विशो देही. देवीला वेणी घालत आहे ते हुकार Yeah.
बघा झालेलं सर्वांचं पाया पडूनच आता आम्ही जाणार आहोत महाप्रसादाचा लाभ घ्यायला. तर तुम्ही पण या आमच्या इथे महाप्रसादाचा लाभ घ्यायला. चालू झालेलं आहे, सर्वांनी जेवायला या. जेवण आहे, लाडू बिडू सर्व आहेत, जेवायला या सर्वांनी. दिन्या झाले जाता जास्त वाढा बघते बघ असं रागाने डोळे काढे ना अंतरा. तुम्ही पण या महाप्रसाद खायला. अजित जेवण द्या, भात द्या, भात द्या अजितला. या सर्वांनी तुम्ही पण जेवायला. मी मागून बसलो तू. हॅलो फ्रेंड्स, आपल्या कुलदेवची स्थापना झालेली आहे. असं तुम्हाला दाखवलं की पूर्ण ती स्थापना आपली घाटकुटुंबाची कशी केली जाते ती पूर्ण. तर आता आम्ही दाखवली आता जेवणाचा महत्त्व घ्यायला. तर तुम्ही पण या आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करायला. फ्रेंड्स भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स तेव्हापर्यंत बाय बाय.